नमस्कार, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला उपवासाची अशी एक जबरदस्त रेसिपी दाखवणार आहे. एकदम तुम्ही तर केलीच असणारी बऱ्याच वेळा, पण हे पद्धत केली नसणार आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली मुद्दामून. एवढी अप्रतिम लागते ही पद्धत आणि ही हे मी वस्तू घालणार आहे त्याच्यात, त्या एवढ्या जबरदस्त उपवासाची आणि तोंडाला चव आणणारी, एकदम स्वाद वेगळा अशी रेसिपी दाखवणार आहे. खरंच आणि पटकनी होणारी आणि सर्वांनाच आवडणारी, खमंग घरात सगळ्यांनीसा दरवळणार ती रेसिपी जर केली तर नक्कीच तुम्ही पहा. मी बनवणार आहे आज काकडीची खिचडी. तर कशा पद्धतीने बनवणार आहे, काय घालणार आहे त्याच्यात, काय काय वापरणार आहे ते पण पहा. मऊ राहण्यासाठी काय करायचं, भरपूर काही टीप आहेत, तर त्या तुम्ही टीप लक्षात घ्या. खिचडी चिकट कशी होणार नाही त्याची काळजी कशी घ्यायची ते पण पहा तुम्ही. मी कसं सांगणार आहे मधी टीप. तर इथे मी काकडी घेतलेली आहे, एक मोठीच काकडी होती ती घेतलेली आहे. आता तिचं मी बाहेरून कापून घेतली ती आता एक, आणि तिचे एक तुकडा काढलेला आहे मोठ्या काकडीचा, आणि त्याचे मी साल काढणार आहे. आता असं साल संपूर्ण काढून घ्यायचं का, की ही काकडी म्हणजे कवळी काकडी नाही घेतली मी का, की त्याला स्वाद कमी असतो, ह्या काकडीला स्वाद भरपूर असतो. म्हणजे खूप खमंग काकडी आहे आणि स्वाद एवढा छान लागतो ना त्याचा, म्हणून ही मोठी काकडी घेतलेली आहे मी. तर ह्याची संपूर्ण मी साल काढून घेते आधी. पहा ते साल नाही चांगली, आणि हे मग आणि ती कसं तुरवडपणा हे ते सर्व जाणार, सार घालायचीच नाही कधी पण. आता हे बघा आतमध्येच काढून घ्यायचं असं, आणि मी त्याचं बी पण काढून टाकणार आहे, इकडचं पण काढून टाकते असं. आणि हे बी आहे ना ते पण बाजूला काढून टाकते. पहा अशा पद्धतीने मैत्रिणीनं ही काकडी आहे ना, खूप तुम्ही खिचडीत कधी घातली नसणारी किंवा घातली असली तर ह्या पद्धतीने नसन घातली किंवा वेगळी पद्धत आहे जरा. आणि खिचडी मऊ कशी होणार, खिचडी सुट्टी कशी होणार, एकदम दाणे दाणे असे सुटले पाहिजे त्या खिचडीला, तर ती कशा पद्धतीने होणार, त्याच्यात काय वापरल्याने काय होतं, शेंगदाणे कधी टाकायचे असतात, तर नंतर आणखीन काय टाकतो आपण त्याच्यात, फक्त शेंगदाणेच आहे का, आणखी भरपूर प्रश्न आहे, त्याची उत्तर मी देणार आहे तुम्हाला. आणि मैत्रिणींचं मला बऱ्याचशा म्हणजे मेसेज आलेले की आमची खिचडी एकदम चिकट होती हो, चांगली होतच नाही, आणि नंतर मग अशी वातट होती. तर ती न होण्यासाठी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. आणि काकडीचा स्वाद तर पुरी अप्रतिमच असतो, खूप छान लागते. तुम्ही केली नसली कधी ना तर जरूर करून पहा, खूप अप्रतिम टेस्ट काकडीच्या. तुम्ही बटाटे घालताना त्याच्याऐवजी काकडी घाला, खरंच जबरदस्त आहे. उपवासाला तर चालतीच ना काकडी. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने मी दाखवली या पद्धतीने करून पहा, खूप टेस्ट तर एवढी तोंडाला चव आणतं खूप मस्त. तर ही मी तुकडे करून घेतलेले आहे छोटे छोटे असे, बारीकच केलेले आहेत की शिजायला बांधे शिजतं लगेच, त्याला टाईम पण लागत नाही. तरी पण मी केले तुकडे असे, त्याच्यात दिसणार तर नाही ही काकडी. पहा तुम्ही आता मी बनवली ना खिचडी, तुम्हाला समजेन की काकडी कुठे गायब होणार ना, तपास पण लागणार नाही तुम्हाला. तर पहा तुम्ही मी बनवली ना, तुम्हाला कळेन दाखवल्यावर कुठे गेली याची काकडी, कुठे गेली म्हणजे खाणारे लोक म्हणणार कसं स्वाद तर काकडीचा येतो, काकडी कुठे गेली असा बोलणार. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पहा, तुम्हाला कळेन कशी वाटली, आणि नक्कीच मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल का घेतलेल्या आहेत तर ते असा खूप छान दिसती हिरव्या, म्हणजे ओल्या लाल मिरच्या आहेत, हिरव्या नाही घेतल्या. तुमच्याकडे नसल्या तर तुम्ही हिरव्या पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता मी एवढी मिरची नाही खाणार त्याच्यात, अर्धी खिचडी करणार आहे, अर्धी ठेवणार आहे नंतर करायला परत. तर मी आता मी चिरून ठेवल्यात फक्त, तर किती घालते ते तुम्हाला इथे अंदाजावर कळेनच. तर याच्यात मी साजूक तूप घालणार आहे, खिचडीत कधी पण साजूक तूप घालायचं असलं तुमच्याकडे तर घाला, नाहीतर तेल घातलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण साजूक तुपाने अप्रतिम सुगंध येतो त्याला, आणि खिचडी सुट्टी होण्यास मदत होती साजूक तुपाने, मऊ होती खिचडी अशी, म्हणून साजूक तूप घालायचं. आता जिरं टाकलेलं आहे, जिरं छान फुलून द्यायचं. नंतर मिरच्या मी अर्ध्याच घेतलेल्या आहेत, अर्ध्या टाकलेल्या आहेत, तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या म्हणून. आणि कोथिंबीर चांगली मुठभर टाकायची, कोथिंबीरीचा बी स्वाद खूप छान लागतो खिचडीमध्ये. आता ही झालेलं आहे तर मी आता त्याच्यात काकडी सोडून देणार आहे. ही काकडी जराशी अशी ट्रान्सपोर्ट होतपर्यंत मी घालवणार आहे, छान अशी हे करणार आहे, थोडं झाकण पण ठेवणार आहे त्याच्यावर. तर तुम्ही आता जरा पहा, मी हलवते छान आणि झाकण ठेवते त्याच्यावर नंतर तुम्हाला. तर तुम्हाला इथं काकडी म्हणजे खिचडी सुट्टी होण्यासाठी सांगितलेलंच आहे टिप्स,
तर 2 मिनटं जास्त नाही, 2 पण नाही, 1 मिनटं असलं तरी बात झालं. ए बा, वाफ घेऊन घेतली, नुसती वाफ घ्यायची. ट्रान्सपोर्ट दिसायला लागलेली आहे आपली काकडी, पहा छान सुगंध सुटलेला आहे काकडीचा, घरात मस्त दरवळतो आहे सुगंध. तर साबुदाणे मी घेतलेले आहेत, पावकिलो माझे साबुदाणे, पण मी एवढे नाही घालणार, अर्धे घालणार आहे त्यातले. तर हे मी 4 घंटे भिजत घातले होते आणि 4 घंट्यांनी हे काढलेले आहे, छान फुललेले आहे साबुदाणे. साबुदाणे काय करायचं, धुताणी म्हणजे भिजत घालताना भरपूर चांगलं 2 पाण्याने धुवून काढायचं, म्हणजे स्टार निघून जातो, ते चिकट न होण्यास मदत होती त्याला. त्याला पण म्हणजे चिकट होण्यासाठी तुम्ही भरपूर काही 2-3 टिप्स आहेत त्या, ह्याच्यामुळं पण चिकट होते, त्याच्यामुळं पण चिकट होते, त्याच्यामुळं पण चिकट होते. सुट्टी होण्यासाठी त्या तुपाचं सांगितलेलं आहे, साजूक तूप टाकल्यावर सुट्टी सुट्टी होती मस्त, आणि खमंग स्वाद सुटतो. तर बघा आता हे छान असं मिक्स करून घेते मी, आणि त्याच्यात घालणार आहे मीठ. सेंद मीठ घातलं मी का की त्याला उपवासाचा आहे ना, मग सेंदे मीठच टाकले. अंदाजाने टाका तुमच्या किती मीठ हवी तेवढं, आणि मग आत्ताच मीठ टाकायचं का की त्याला लागलं पाहिजे म्हणून अर्धं झालं का मीठ टाकून घ्यायचं लगेच. मिठाने काय होतं, काकडी ओली आहे ना मग पाणी सुटतं, मग आधी नाही मीठ टाकायचं कधी. काकडी शिजत घालताना मीठ नाही कधी टाकायचं, नंतर टाकायचं. मी दाण्याचा कूट भाजून घेतलेले आहे, दाणे आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे. 1 वाटी दाण्याचा कूट आहे माझा, तर मी ठेवलेला आहे अर्धा, म्हणजे तो हा पण तुमचा अंदाजाने घालू शकता. तुम्हाला जास्त घालायचं तर जास्त घाला, कमी घालायचं तर कमी घाला. दाण्याचा कूट घालायचाच, मात्र किती कमी घाला की जास्त घाला पण घालायचंच आहे. त्याच्यात छान लागते खिचडी दाण्याच्या कुटाने, आणि थोडी सुट्टी होण्यात पण मदत होती आणखी ती, म्हणून दाण्याचा कूट पण टाकायचा. आता ही खिचडी एवढी परतून घ्यायची ना, हे दाणे आहेत ना साबुदाणे, तर साबुदाणे असे ट्रान्सपोर्ट झाली पाहिजे, असे पाणी कलर आला पाहिजे. ते साखर घालते बघा, मी मोठ्या चमचावरून साखर घातलेली आहे मी. साखरेने कसं स्वाद खूप छान येतो, मस्त लागते साखरेने, तिखट आणि ती काकडीचा स्वाद वेगळाच, आणि कोथिंबीरीचा स्वाद वेगळा, आणि हे गोडाचा वेगळा, म्हणजे एवढी अप्रतिम टेस्ट येते त्या खिचडीला. तर नक्कीच तुम्ही थोडीशी साखर टाकायची त्याच्यात. मी 1 मोठा चमचा भरून टाकलेला आहे. तुम्हाला किती मला गोडच आवडते खिचडी, तसं म्हटलं तर मिरच्या पण तिखट आहेत, म्हणजे आणखीन झणझणीत होत्यात, मस्त होती, त्याच्यामुळं थोडीशी गोड टाकलेली आहे मी साखर. आम्ही टाकतोच म्हणजे हे कायम. तर हे बघा आता ट्रान्सपोर्ट होत आलेली आहे आपली खिचडी, मस्त पहा किती छान एकदम सुगंध सुटलेला आहे, आणि रंगबेरंगी दिसते. थोडी कोथिंबीर मला कमी वाटते, मी अजून थोडी टाकणार आहे कोथिंबीर त्याच्यात, मस्त दिसते आणि ट्रान्सपोर्ट दिसते. मेन गोष्ट तर ट्रान्सपोर्ट झाली, कापडी झाली बनायची खिचडी तयार. मिक्स करत राहायचं, गॅस माझा मिडियम आहे, जास्त फास्ट नाही केला मी गॅस का की मग लागणार त्याला. ते तूप टाकलं ना मी, तर तूप कसं टाकायचं पहिलं बघा, आता कोथिंबीर टाकते जराशी, आणखीन छान रंग दिसतो मग आणखीन त्याला. तर तूप ना सगळीकडून असं पांगून टाकायचं, पहिलं तूप टाकलं आपण त्यावेळेस, पांगून टाकल्यामुळं भांड्याला चिटकत नाही, अशी सगळीकडून मिक्स करून टाकायचं. नाही तर मग तूप नाही टाकल्यामुळं ना भांड्याला चिटकत. तुमच्याकडे नसलं तूप ना साजूक तूप, तर तेलावर केली तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. का तेच हवी हेच हवी, माझ्या रेसिपी अशा असतात ना का हेच हवी त्याच्यात तेच हवी असं काही नाही. आपल्याला आपल्याकडे आहे त्या गोष्टीपासून छान होती ही पद्धतीने केली ना मस्त, आणि कुठलीही गोष्ट मन लावून केली ना मैत्रिणीनं खूपच छान होती. आता 1 मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे, जास्त नाही ठेवणार, 1 मिनिटात मी परत काढणार आहे. झालेली आपली खिचडी तयार, मस्त दाणेदार खिचडी झालेली आहे. एकमेकाच्या जरासुद्धा चिटकलं नाही पखा दाणे, अशी सुंदर खिचडी, सुगंध एवढा सुटलेला आहे. आणि तुम्हाला दिसते का बघा, कुठे दिसते का काकडी, काकडी गायब झालेली आहे आपली, त्याच्यात काकडी जरा पण दिसत नाही बघा. मस्त एकदम म्हणजे असे जादूसारखी काकडी गायब झालेली आहे, त्यात काकडीच दिसत नाही. पहा रंग लाल मिरच्यानी दिसती पण छान, म्हणून मी लाल मिरच्या घातल्यात. काही काही गोष्टींना असं घालायचं असतं मैत्रिणीनं. आता माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच, खिचडी आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. पहा किती सुंदर खिचडी तयार झालेली आहे, तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या, किती जबरदस्त आहे. उपवास का आणखीन उपवास धरावा वाटेन का नाही अशी खिचडी पाहून. तर चला मैत्रिणीनं बाय, काहीतरी वेगळं हटके घेऊन